आधी बघितलेल्या उदाहरणाप्रमाणे हे देखील उदाहरण मी आपल्या समोर आणलेले आहे. या उदाहरणामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दोन रंगीत स्केच पेन दिसत आहेत. हे हिरव्या रंगाचे स्केच पेन आहेत जे तुमच्या कंपासित देखील हमखास असणार आहेत. तर इथे आपल्याला काय करायचं आहे, या दोघांपैकी जी लांब वस्तू आहे तिला गोल करायची आहे. बघा बरं, निरीक्षण करा, या दोघांपैकी लांब वस्तू कोणती आहे दिसली? चला गोल करूया. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला लांब ही संकल्पना अधिक चांगल्या रीतीने स्पष्ट झाली, कारण आपण लांब वस्तूला गोल केले आहे. ह्याच पद्धतीने आता आपण पुढील उदाहरण देखील सोडवणार आहोत.